जय बाबा, जय बाबा ताई, जया ताई, जय बाबा, जय बाबा, जय बाबा। मी वेळेवर जॉईन झाली आज बरोबर। नको, हवा येईल ना जरा, जास्त हवा झाली तर बंद करेल। जय बाबा। तुम्ही ते ग्रुप वर टाकताना पान वाचलं की तत्परतेने फार बरं वाटत। बंद आहे माईक, बंद। अच्छा, वेळ झाली, ठीक आहे, छान वाटत ऐकायला। ठीक आहे सगळ्यांना, जय बाबा, जय बाबा, जय बाबा। म्यूट करते सगळ्यांना, आपण सुरू करू, वेळ झाली। अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये उपस्थित होऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद देऊन आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना। थँक्यू बाबा, जय बाबा। हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर। अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं यासाठी आम्हास तू सहाय्य कर। आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा यासाठी आम्हास तू सहाय्य कर। अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय। सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा। सत्याचे स्फुल्लिंग हे पुस्तक वाचत आहो आपण, द स्पार्क्स ऑफ ट्रूथ ह्या ज्या इंग्लिशमधलं सी डी देशमुखांनी लिहिलेलं पुस्तक आहे, त्याचं हे मराठी भाषांतर वर्ध्याच्या वर्णेकरांनी केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आता आपण एक मिनिट आहे, थोडंसं प्रॉब्लेम आहे आज लॅपटॉपचं काहीतरी। ऑटो अपडेट में कुछ तो गडबड हो जाती है। एनिवे, तर आपण आता पान नंबर 75 वर आहो। गेल्या वेळेला आपण बघितलं की पारलौकिक जाणीव हा चॅप्टर आपण सुरू केला होता, त्याच्या आधी आत्म्याचं स्वरूप काय आहे आणि सूक्ष्मातून आत्मा कसा येतो जातो, सूक्ष्म शरीराचा संचार कसा होतो, हे फार महत्वाचा भाग आपण गेल्या वेळेला पाहिला होता। आज आपण सुरू करणार आहोत पारलौकिक जाणीव, आणि सुरू केलंय आपण गेल्या वेळेला पान नंबर 75 वर आहोत, कारण ग्रुपमध्ये ही पानं टाकून झाली आहेत असं मला वाटतंय। आणि कुणीतरी मला आठवणही करून द्याल थोड्या वेळाने ना आपण, कारण हे आता आपलं थोडी पानं राहिली तर पुढचं पुस्तक कुठलं घ्यायचं वगैरे चर्चा आपण थोडीशी करू याच्यावर संक्षेपमध्ये, तर जरा वेळाने। जीवनास वळण लावणारे संस्कार, याच्यात आरशाचा दृष्टांत आपण गेल्या वेळेला बघितला होता की आरसा जर समतल असा ठेवला तर आपल्याला त्यात आपलं दृश्य, आपली छबी, आपलं प्रतिबिंब दिसणार नाही, पण त्या आरत्याला जर आरशाला हळूहळू टिल्टिंग करत आपण जर गेलं तर मग आपल्याला तो आरसा दिसेल। त्याचप्रमाणे सत्याचं खरं ज्ञान कसं होणार याच्याबद्दल आपण गेल्या वेळेला पाहिलं होतं। आता पुढे बघूया आज जीवनास वळण लावणारे संस्कार। संस्कारित मनावरील गंड हे अज्ञानाचे मूळ कारण आहे। आपण ईश्वर असून स्वतःच्या स्वस्वरूपाला जाणत का नाही अज्ञानामुळे। अज्ञान कशामुळे होतं? संस्कारांमुळे। घडलेल्या गोष्टी आणि अनुभव मनावर संस्कार रूपाने कोरले जातात। विचार कुठून येतात? मनातून। मग ते मनात साचतात किंवा व्यक्त होतात? व्यक्त कसे होतात? तर ते सूक्ष्म रूपामार्फत, म्हणजे विचारांच्या मार्फत ते व्यक्त होतात, आणि प्रत्यक्ष कृतीत आणले जातात ते स्थूल देहामार्फत तो ते कृतीत आणले जातात, असा हा तो कर्माचा
म्हटलं तर संस्काराचा प्रवास अशा पद्धतीने होतो. मनोदेहातून सूक्ष्म देह, सूक्ष्म देहातून स्थूल देहामध्ये ते येतात आणि उमटतात. कुठे साचवलेले कुठे असतात? मनोदेहामध्ये साचवलेले असतात. त्यामुळे आत्म्याला स्वतंत्र व्यवहार करता येत नाही. बरेच लोकांचा हा प्रश्न असतो की माझ्या आयुष्यात जे काही घडतं ते संस्कारांमुळे घडतं की ईश्वराच्या इच्छेमुळे घडतं. बाबा सांगतात व्हॉट एव्हर हॅपन्स इज ॲज पर माय विल. बाबा हेही सांगतात की जे काही घडतं ते तुमच्या कर्मानेच घडतं. मग नक्की खरं काय? खरं हेच आहे की जे काही आयुष्यात घडतं ते कर्मानेच घडतं आणि ते बाबांच्या इच्छेनेच घडतं. दोन्ही खरं आहे. कसं? कर्माचा नियम जो आहे की जसं कराल ते भराल किंवा पेराल ते उगवेल किंवा जे आपण कर्म केलं तेच आपल्या वाट्याला फळ येतं, हा सिद्धांत शेवटी कुणी बनवला? देवानी बनवला. म्हणजे कोणाची इच्छा आहे तसंच व्हावं अशी कर्माचा सिद्धांत, कर्माप्रमाणे फळ मिळावं, ही इच्छा कोणाची आहे? देवाची आहे, म्हणजेच बाबांची आहे. म्हणजे अंतिमतः तो कर्माचा सिद्धांत सुद्धा ईश्वराच्या इच्छेचाच भाग आहे. म्हणून अंतिमतः जे घडतं ते ईश्वराच्या इच्छेने घडतं असं म्हटलेलं आहे. तेही खरं आहे. आणि म्हणून बरेच लोक म्हणतात मग आम्ही स्वतंत्रपणे काही करायला मुक्त नाही आहे का? जरूर आहे. त्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. ते बी पण बाबांनी डिस्कोसेसमध्ये सांगितलेलं आहे की विरुद्ध संस्कार आणि त्याच्यात खूप सुंदर एक शब्द वापरलेला आहे सी डी देशमुखांनी, विवेकपूर्ण विरुद्ध संस्कार आहे. ह्या संस्कारांचा परिपाक म्हणून जर असं होतंय तर त्याच्या विरुद्ध कर्म करून विवेकपूर्ण क्रिया केली पाहिजे. लाईक मला मना म्हणून बाबांनी सांगितलं की तुमच्या मनात विचार येतात ते कृतीत आले नाही पाहिजे, ही विवेकपूर्ण क्रिया आहे. मनात विचार भरपूर येईल, मनात विचार येईल की मी जाऊन एखाद्याला मारावं, एखाद्याचा खून करावा, मी जाऊन गुलाबजांबू खावे, मी जाऊन बागेत जावं, कुठे सिनेमाला जावं, पण ते कृतीत आणलं नाही. तर आता मनात हे विचार का आले? तर आपण जे केल्या जन्मी केलेले कर्म आहे त्याचे जे संस्कार आहे त्या संस्कारांमुळे मनात हे विचार आले. पण आलेले विचार येऊन फक्त जाऊ द्यायचे, ते शब्दाद्वारे म्हणून बोलून उच्चारायचे नाही किंवा कर्माद्वारे कृतीद्वारे कृतीत आणायचे नाही. असं जर केलं तर नवीन कर्म त्याच्यातून उद्भवत नाही. पण विचारांमार्फत गेल्या आधीच्या जन्माचे संस्कार मात्र केवळ विचारांमार्फत पुसले जातात. हे फार महत्त्वाचं आहे आणि सुंदर पद्धतीने बाबांनी ते उकलून सांगितलंय. ह्याच्यात जर काही शंका कुणाला असेल तर जरूर विचार. आता तुम्ही म्हणाल की माईक बंद आहे विचारा का? मला माईक बंद करायला आवडत नाही पण माझा त्याला इलाज नाही. तर त्यामुळे कुणाला शंका असेल तर त्यांनी मेसेज टाकावा किंवा जस्ट हँड रेज करून सोडून द्या, मग आपण त्याला नंतर घेऊया. आत्म्याला स्वतंत्र व्यवहार करता येत नाही. का? कारण तो कर्माच्या बंधनांनी बांधला गेलेला आहे. म्हणून सत्य जाणण्याची समस्या म्हणजे गतगोष्टींच्या आणि अनुभवांच्या संस्कारात अडकलेल्या जीवात्म्यापासून संस्कार उकलून मन शुद्ध करण्याची समस्या होय. ईश्वर प्राप्तीची समस्या म्हणजे काय? तर संस्कारी किंवा संस्कारितच भारित, आपण त्याला शब्द वापरायचो गॉड स्पीक्समध्ये, संस्कारांनी भारलेली आपली चेतना आहे, ती चेतना संस्कारांपासून मुक्त झाली पाहिजे. लक्षात न आलेल्या अनुभवाचे व्रण उमटल्यामुळे विकृत झालेला मनोमय कोश हा दुखावलेल्या अवयवासारखा असतो. घडलेल्या संस्काराचा प्रभाव पूर्णपणे नाहीसा केला पाहिजे. जर काही कार्य केलं त्यामुळे जो संस्कार झाला त्याचा संस्कार कुठे उमटला? मनावर उमटला. त्याचे छाप कुठे आहे? मनावर त्याचे छाप आहे.
मग ते पूर्णपणे नष्ट झाले पाहिजे. जीवात्मा त्यापासून पूर्णपणे मुक्त केला पाहिजे. कशापासून? त्या संस्कारापासून. जीवात्मा मुक्त झाल्याशिवाय त्याचा शिवात्मा होणार नाही. नंतरच सत्याचे दर्शन होईल, म्हणजे ईश्वर प्राप्ती होईल. आणि अंगी लागलेल्या व न सुटू शकणाऱ्या सवयी उत्पन्न करणाऱ्या मायेला कवटाळले जाणार नाही. एकदा ईश प्राप्ती झाली म्हणजे मग मायेचा प्रश्न तिथे उद्भवणार नाही. संस्कारित मनोमय कोशात आत्मदर्शन होऊ देत नाही. मनोमय कोश म्हणजे मेंटल बॉडी, मनोदेह, कारण देह. सत्याची प्रेरणात्मक अलौकिक जाणीव ही सहज होते. फक्त म्हणजे ईश्वराची प्राप्ती. फक्त त्याकरता जीवात्म्यावरील भार नाहीसा करावयास पाहिजे. आता जीवात्माचा शिवात्मा लगेच होईल, परमात्मा लगेच होईल, पण तो आत्ता भारीत आहे, भार ओझ्याखाली दबलेला आहे. ते ओझं त्याचं दूर करायला पाहिजे. ते ओझं कसलं आहे? संस्कारांचं ओझं आहे. मिथ्या अनुभवांच्या संस्कारामुळे सत्य हे संस्कारयुक्त सहज कृतीमुळे दिसत नाही. वास्तविकपणे सत्य हे संस्कारयुक्त जीवात्मा कीटणाप्रमाणे जमून बसलेल्या व काढण्यास कठीण असणाऱ्या संस्कारातून मुक्त होतो तेव्हा उजेडात येते. एक दोनच मिनिट, हा पाऊस जोराचा आलाय, खिडकी लावते आहे कारण पुस्तकं भिजतील नाही. सॉरी. तर जसं आपण आता समजा तेलाचं भांडं असेल, किती अगदी किटण चढून इतकं चिकट झालेलं असतं ते सहज निघत नाही. त्याला लिंबू लाव, त्याला साबण लाव, भिजत घाल, मग ब्रशनी घास घास करायला लागतं ना. असंच आपल्या संस्कारासाठी जसं ईश्वराचं नाव आहे, सत्कर्म आहे, निस्वार्थ सेवा आहे, ह्या गोष्टींनी ते सारखं घासत राहायला लागतं. त्याच्यावरचे संस्कार नष्ट करायला लागतात. जेव्हा त्या संस्कारातून हा कारण देह मुक्त होईल, आत्मा मुक्त होईल, तेव्हा त्याला परमात्म्याचं दर्शन होईल. शिकवण आणि अंतःप्रज्ञा. मिथ्या अनुभवाच्या संस्काराच्या ओझ्याखाली उत्स्फूर्त प्रेरणा दडपली गेली असते. प्रेरणा इंट्युशन ती कशी आहे? उत्स्फूर्त आहे, पण ती काम का करत नाही? हे जे बाबांनी 7 भूमिका सांगितल्या, त्या प्रत्येक भूमिकेवर कुठे प्रेरणा कार्यरत होते, किथे काय कार्यरत होतं, हे सगळं आपण गॉड स्पीक्स मध्ये बघितलेलं आहे. प्रत्येक भूमिकेवर एक गोष्ट तिथे आपण आत्मा प्राप्त करत जातो. तर जसं सहज प्रवृत्ती आहे, नॅचरल इन्स्टिंक्ट आहे, ते पशु अवस्थेतच विकसित झालेलं असतं, त्याच्या आधी झालेलं नसतं. पण हे जे अनुभव आहे ह्या मायावी जगतात घेतलेले, ते कसे आहेत? खोटे आहेत. त्याच्यातून काय निर्माण झालं? संस्कार निर्माण झाले. आणि त्या संस्कारांच्या ओझ्याने जी उत्स्फूर्त प्रेरणा आहे, खरं तर त्याने स्वतः आत काय आहे? आपल्या परमात्मा आहे, ईश्वर आहे. प्रत्येक जण आपण ईश्वर आहोत, पण त्याचा आपल्याला अनुभव काय येत नाही? या संस्कारांमुळे येत नाही.
शिकवण बाहेरून मिळते, अंतःप्रेरणा आतून उत्पन्न होते, आणि म्हणूनच या प्रवासाला अंतरवर्ती प्रवास म्हटलेला आहे. आत कोण आहे? परमात्मा आहे. मग त्याला शोधायचा तर प्रवास तिथून सुरू झाला पाहिजे. म्हणून त्याला इन्व्होल्युशन आणि इव्होल्युशन, आंतरवर्ती प्रवास. जेव्हा अंतकरणातून प्रेरणा होते की आता ह्या जगात खरंच काही राम नाही आहे, त्याच्याकडे पाठ फारून मी खरंच ईश्वर प्राप्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करेल, तेव्हा ती अंतप्रेरणा. शिकवणीमुळे प्रेरणा खुंटली जाते. जे म्हणजे काय शिकवण आहे, रटायचं, पाठ करायचं, जप, तप, कुठल्या पण कर्मकांड, ह्याच्यामुळे काय होतं की ती अंतप्रेरणा दडपली जाते. म्हणून हे सगळं करायचं, पण बाबांवरचं प्रेम कमी होऊ द्यायचं नाही. जी सहज प्रवृत्ती असते, अंतप्रेरणा असते, जी प्रेरणा असते, ती काही झालं तरी या प्रवासात ते कमी होऊ द्यायचं नाही, ते वृक्ष होऊ द्यायचं नाही. ही सगळी शिकवण करायची कशासाठी? आपल्याला उत्सुकता आहे बाबांनी काय काय सांगून ठेवलंय, कसं मार्गक्रमण करायचं, एक मार्गदर्शक तत्व म्हणून त्याला अवलंबायचं, पण त्यामुळे वृक्ष व्हायचं नाही. आत जो प्रेमाचा, दैवी प्रेमाचा ज्योत आहे ती पेटवायची. पेटलेली असेल तर ती विझू द्यायची नाही, ती अजून प्रज्वलित करायची. म्हणून शिकवणीमुळे प्रेरणा खुंटू द्यायची नाही, पण तशी ती खुंटली जाते. म्हणून शिकवणीवर अंतप्रेरणेची प्रक्रिया व्हावयास पाहिजे, त्याकरता ती जागृत करावयास पाहिजे. हे झाले म्हणजे प्रेरणा सत्य जाणू शकेल. पुढे संस्कार क्षमतेमुळे जाणीवेचा प्रभाव थांबतो. सुख दुःख, यशापयश, बरे वाईट इत्यादी आसक्ती अथवा घृणा निर्माण करणाऱ्या परस्पर विरोधी द्वंद्वांचा जाणीवेवर परिणाम आणि संस्कार होतो. कोणी आपल्याशी वाईट वागलं, मन दुखतं, आपल्यालाही वाटतं अरे बदला घ्यावा. म्हणजे तो परिणाम कुठे झाला? कॉन्शियसनेसवर, जाणीवेवर परिणाम झाला. पण त्याच वेळेला या उलट सुलट अनुभवांमधून ती जाणीव अधिकाधिक प्रगल्भ होत जाते. हे सगळे बरे वाईट अनुभव कशासाठी आहे? चेतना किंवा जाणीव अधिक प्रगल्भ व्हावी, अधिक विकसित ती झालेलीच आहे. रूपाचा विकास जो आहे, पाषाणापासून मनुष्यापर्यंतचा जो आत्म्याचा प्रवास आहे, त्या दरम्यान जाणीव विकसित पूर्ण झाली आहे. परंतु ती जाणीव आता संस्कारित जाणीव आहे. तर संस्कारांपासून ती मुक्त करून, ती जर संस्कार विरहित करून दैवी जाणीव करायची असेल, तर ह्या सगळ्या अनुभवातून त्या जाणीवेला जाणं आवश्यक असतं. या अनुभवांमार्फतच ती जाणीव अधिकाधिक प्रगल्भ होत जाते. ही पर संस्कार क्षमता, आवाज येतोय का तुम्हाला सगळ्यांना? कसला आवाज येतोय का काही? अरे परत जर डिस्टर्बिंग आवाज आला तर सांगा, आम्हाला परत खाली जाऊन सांगावं लागेल त्या लोकांना काम थांबवा म्हणून. एनिवे इट्स ओके, थँक्यू सर. नाही आणि हे तर रेकॉर्डिंग मध्ये पण येईल आणि तो इरिटेटिंग पण आहे. बरे वाईट अनुभव. ही संस्कार क्षमता जाणीवेच्या कार्यास प्रतिरोध करते. म्हणजे जाणीवेचं म्हणजे कॉन्शियसनेस, म्हणजे चेतनेचं कार्य काय आहे की ही मानवी चेतना दैवी चेतना व्हायला पाहिजे, पण संस्कार त्याच्या आड येतात. जाणीवेच्या कार्याचा अभाव जाणीवेची प्रगती थांबवतो. परंतु सुख दुःखादीची आसक्ती अथवा घृणा उत्पन्न होणे त्यामुळे थांबत नाही. म्हणजे जाणीवेचा विकास होणं थांबतं, पण सुखाने हुरळून जाणं, दुःखाने होरपळून जाणं हे काही थांबत नाही. खरं तर तसं व्हायला नको, हे कार्य सतत चालू असते. उदाहरणार्थ आनंद झाला असता गतकालातील सुखाचा विचार होतोच, त्यामुळे चालू काळातील आनंद निर्भयपणे अनुभवता येत नाही. पुढे भूतकालाचा वारसा, जसे सुखाचे आहे तसे दुःखाचेही आहे. दुःखाच्या अनुभवातूनही
भूतकाळाची आठवण येऊन निर्भय दुःख अनुभवता येत नसते. अशा रीतीने चालू काळातील सुख दुःखाचा खरा आशय कळू शकत नाही. जर आपल्या वाट्याला काही दुःख आलं, आजार आला, तर आपण विचार करायचा की हे का झालं. आपल्यास काही मागच्या ह्या जन्मी नसेल, त्याच्या आधीच्या जन्मात कधीच्या कथा काळातील कुठल्या तरी जन्मातलं काहीतरी शिल्लक आहे, त्याची धुलाई होते. कारण सगळे संस्कार कार्यरत झालेले नसतात. बाबांनी सांगितलं की बरेचसे संस्कार हे मृतवत अवस्थेत, इनॲक्टिव्ह अवस्थेत पडून असतात. कधीतरी वर ते उफाळून येतात आणि कार्यरत होतात. काही काही जे असे अर्धवट मृत अवस्थेतले संस्कार आहे, ते सबकॉन्शियस मध्ये खर्च केले जातात, म्हणजे स्वप्न अवस्थेमध्ये ते खर्च केले जातात. तर अशा पद्धतीने हे कंटिन्युअस कार्य चालू असतं, संस्कार निर्माण होणं आणि ते खर्च करणं. शुद्ध जाणीवेला कलुषित करणारी भ्रामकता सतत सुरू राहते. भूतकालावर निर्वाह करण्यापेक्षा मुक्त जीवन घालवावे. ही मुक्ती आसक्ती अथवा खोट्या अशा बंधापासून मुक्त असावी. मुक्ती मुक्त असावी, किती सुंदर आहे. मुक्ती मुक्त असावी कशापासून? आसक्तीपासून मुक्ती मुक्त असावी. खोट्या बंधन, खोट्या आशा, खोटे बंधन याच्यापासून ही मुक्ती जी आहे, मनाची पहिले मुक्ती पाहिजे. म्हणजे मन पहिल्यांदा निश्चल झालं पाहिजे, अंतःकरण निर्मळ झालं पाहिजे. मनाचा नाश झाला की ईश्वर प्राप्तीला वेळ लागत नाही. एक क्षणाचीही तिथे खोटी नसते, उशीर नसतो. अलौकिक जाणीव. जीवनाबरोबर जर जाणीव राहत गेली आणि भूतकाळातील प्रभावशाली बंधनातून ती मुक्त राहिली, तर ती विकृत होणार नाही आणि तिची योग्य स्थिती कायम राहील. म्हणजे ही जाणीव पण जाता कामा नये, मग ती मजबूत अवस्था होईल. आणि आपल्याला ईश्वर प्राप्ती कशी करायची? जाणीवपूर्वक अवस्था ईश्वर प्राप्ती करायची, ईश्वर साक्षात्कार करायचा, की आपल्याला जाणवलं पाहिजे मी ईश्वर आहे, तर ह्या प्रवासाला काहीतरी अर्थ आहे. आपण म्हणजे कोण आहे? परमात्मा. मग आपण माणूस का झालो? तर हा परमात्म्याला माहीत नव्हतं की मी परमात्मा आहे, ईश्वर आहे. म्हणून त्याच्या मनात प्रश्न आला, कोहम. म्हणजेच त्या कोहमचं उत्तर सोहम हे कधी मिळेल? जाणीव असेल तर मिळेल, कॉन्शियसनेस असेल, चेतना असेल तर मिळेल. म्हणून ती बाबा नेहमी आग्रहपूर्वक सांगतात की चेतना कायम राहणं, जितकं महत्व बाबांनी ईश्वर साक्षात्काराला दिलंय, तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्व बाबांनी जाणीव कायम ठेवण्यावर बाबा भर देतात. कारण बऱ्याचदा आपण बघतो की लोक मस्त होतात किंवा मजबूत होतात, व जाणीव हरपते. मस्त झाल्यावर तर ती प्रगतीच थांबते, ते तिथेच अडकतात. म्हणून बाबा सांगतात की बंधनातून जाणीव मुक्त झाली पाहिजे, पण ती विकृत होणार नाही आणि योग्य स्थिती कायम राहील याची काळजी घेतली पाहिजे. नंतर त्या जाणीवेस केवळ सुख आणि दुःख याचा शुद्ध अनुभव येणार नाही, तर ती लौकिकाच्या पार जाऊन तिला खऱ्या जीवनमूल्याचा अनुभव येईल. म्हणून पारलौकिक जाणीव, या जगाच्या पुढे जे जगत आहे त्याची जाणीव. मग तिथे काय आहे? शुद्ध आनंद आहे. आनंदाबरोबर तिथे दुःख येत नाही. तिथे काय आहे? हा सगळा शुद्ध अनुभव येण्यासाठी, खरं सुख येण्यासाठी, अमर्याद आनंद तो मिळण्यासाठी तिथे खरा जीवन मूल्याचा अनुभव येईल. आणि तिथे ती पारलौकिक जाणीव चेतनेला, म्हणजेच कॉन्शियसनेसला, म्हणजेच जाणीवेला मिळेल. अलौकिक जाणीव, अलौकिक जाणीव म्हणजे काय? ईश्वरत्वाची ही प्रेरणेच्या मुक्तीची दुसरी कडा आहे. प्रेरणा, त्या प्रेरणेपासून काय मिळणार? मुक्ती मिळणार. त्या मुक्तीची दुसरी कडा म्हणजेच इकडे फक्त लिबरेशन, म्हणजे फक्त जन्म मरणाच्या रहाटगाड्यातून मुक्त होणं. पण जाणीवपूर्वक जाणणं, त्या आनंदाचा उपभोग घेणं, आनंद अमर्याद आनंदाचा उपयोग घेऊन मी ईश्वर आहे या अवस्थेचा जाणीवपूर्वक अनुभव घेणं, ही दुसरी बाजू आहे, त्याची दुसरी कडा आहे. काल्पनिक दृश्यांचा दृष्टांत. जेव्हा जीवनातील सुख दुःखादी परस्पर विरोधी असणाऱ्या भावनांचा शुद्ध आणि निर्भेळ आशय कळेल, तेव्हा प्रेरणा होऊन सर्व जीवन हे अखंड आणि अद्वैत आहे याचा साक्षात्कार. हे जीवन म्हणजे काय? आता जन्म झाला,
मृत्यू पावला, पुन्हा जन्म झाला, पुन्हा मृत्यू पावला, असं हे जीवन खंडित खंडित तुकड्यांमध्ये नाहीच आहे. ती एक सलग प्रोसेस आहे, सलग यात्रा आहे. पण हे कधी कळेल? ज्या त्या अवस्थेला आपण जाऊ तेव्हा कळेल. त्याचंच नाव दिलेलं आहे एव्हरीथिंग अँड मध्ये, नथिंग मध्ये, जर्नी विदाउट जर्नी. आत्म्याने कुठेही प्रवास केला नव्हता हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे, भास आहे. वास्तव काय आहे? हा परमात्मा होता, परमात्माच राहील आणि परमात्माच आहे, ईश्वरच आहे. पण हे कधी कळतं? जेव्हा सगळ्या जाणीवपूर्वक सगळ्या बाकीचे संस्कार नष्ट होतात, मनाचा नाश होतो, तेव्हा हे कळतं. म्हणजेच ईश्वर साक्षात्कार झाल्यावर कळतं की अरे हे अद्वैत आहे. सर्व जीवन अखंड आणि अद्वैत आहे याचा साक्षात्कार होईल. संस्काराचा प्रभाव पडलेले भ्रामक मन हे द्वंद्वाने रंगलेल्या भ्रामकतेस उत्पन्न करते. आता मन म्हणजेच कारण देह किंवा मनोदेह, त्याच्यावर काय आहे? सगळ्या संस्कार संस्कार संस्कारांचा तिथे ते स्टोर हाऊस आहे, गोडाऊन आहे. मन म्हणजे संस्कारांचं गोडाऊन आहे. आता त्यामुळे काय होतं? त्या मनातून विचार निर्माण होतात, ते सूक्ष्म देहामार्फत कारण स्थूल देहात उतरवले जातात. म्हणजेच तिथे द्वंद्व आहे, द्वैत आहे, ड्युअलिटी आहे. आणि त्यात ना ही जे भासमयता आहे ती अजून अजून उत्पन्न होते. अजून अजून तो माणूस त्या जाळ्यात जसा दलदलीत माणूस फसतो, तसा ह्या मनावरच्या संस्कारांमुळे तो भ्रामकतेमध्ये अजून 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 फसत जातो. ते भ्रामक मन अखंडतेस खंडित करते. हा सगळा खेळ कोणाचा आहे? मनाचा आहे. खेळ कुठून सुरू झाला? मनापासून. संपतोय कुठे? मनापर्यंत, मनापाशीच संपतो. म्हणजे कसं? कोहम प्रश्न कुठे उद्भवला? मनात उद्भवला, म्हणजे मनाचा खेळ सुरू झाला. आणि हा कोहमचं उत्तर सोहम कधी मिळतं? मनाचा नाश झाल्यावर. म्हणजे मनापासून खेळ झाला आणि मनापर्यंत थांबला. सगळा खेळ कशाचा आहे? मनाचा आहे. आणि मनाचा खेळ कसा असतो आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आपण काय म्हणतो? कसले इमले बांधू नको म्हणतात ना, मनाचे इमले बांधू नको. की मनातच तो राजा बनतो, मनातच तो स्वप्न रंगवतो. हे जे आहे, हे जीवन, हे असं आहे, मनाने केलेला खेळ आहे. बाकी त्याला वास्तविकता नाही. खरं सत्य फक्त ईश्वर आहे. पण हे त्याला कधी कळेल? जेव्हा ते मन संस्कारातून मुक्त होईल, जेव्हा त्या मनाचा हे सगळं खेळ करणाऱ्या मनाचा नाश होईल, तेव्हाच त्याला हे उलगडेल. म्हणून तिथे म्हटलेलं आहे की भ्रामक मन, मन कसं आहे? भ्रामक आहे, भासमय आहे, अखंड तेच खंडित करते. अखंड म्हणजे काय? एकत्व. आपण सगळे वास्तविक एकच आहे. आत्मा हा तुकड्यात विभागता येत नाही. जी सगळी वैशिष्ट्य परमात्म्याची आहे तीच वैशिष्ट्य आत्म्याची आहे. परमात्मा अमर्याद आहे, आत्मा पण अमर्याद आहे. परमात्मा नश्वर आहे, सॉरी नश्वर नाही, शाश्वत आहे. तसा आत्मा सुद्धा शाश्वत आहे, नश्वर नाही. आज मृत्यू होतो, देहाचा होतो, आत्म्याचा नाही. परमात्मा अखंड आहे, अमर्याद आहे. तसाच आत्मा सुद्धा अखंड आहे, अमर्याद आहे. परमात्म्याचे तुकडे होऊ शकत नाही, त्याला विभाजता येत नाही, तसंच आत्म्यालाही विभाजता येत नाही. असं का? कारण तो परमात्म्याचा अंश आहे. परंतु हे जे भ्रामक मन आहे ते काय करतं? तू वेगळा, मी वेगळा, तू पुरुष, मी स्त्री, हे जे सगळे जे खंडत आहे, विभाजन आहे, खंडन आहे, ते कोण करतं? मन करतं. वास्तविक ते कसं आहे? अखंड आहे. म्हणजे जे अखंड आहे, सलग आहे, एकच आहे, त्याचे तुकडे तुकडे हे मन करतं. म्हणजेच त्याच्यात तो द्वंद्व आणि द्वैत निर्माण करतो. अनेकता एकतेमध्ये तो अनेकता निर्माण करतो. एकतेत अनेकता आणते. प्रत्येक भागाचे तेव्हा वेगवेगळे कार्य भासू लागते. सूर्यास्ताच्या वेळी नैसर्गिक रंग जसे वेगवेगळे भासावेत आणि काल्पनिक विविधतेची जाणीव भासू लागावी, तशी ती स्थिती असते. आता तुम्ही बघितलं असेल, खूप सुंदर असतं. मेहराबादला, नगरला, नाशिकला तर फारच छान असतं. असे संध्याकाळ व्हायला लागली, आकाशामध्ये सूर्यास्ताला चालला की सुंदर विभ्रम असतात. त्याला आपण नावच विभ्रम आहे.
आकाशाचे विभ्रम, की वास्तव नसतं असे वेगवेगळे ढगांचे आकार आकृत्या दिसायला लागतात. वास्तविक तिथे मग कोणाला गणेश दिसेल, तिथे कोणाला मेहरबाबा दिसेल, तिथे कोणाला शंकर दिसेल, कुणाला मंदिर दिसेल, काही दिसेल. आज कृष्ण काय कृष्णाष्टमी कृष्ण जन्म आहे जे काय, तर कोणाला कृष्ण दिसेल. वास्तविक तिथे ते काय असतं, फक्त ढगांचे आकार असतात. तो एक भ्रम असतो. सुंदर रंगांची उधळण असते. खरं तर कुठले रंग असतात का? नाही. पण ते एक भासमय सृष्टी असते. अगदी तशी जी विविधता असते तसं ह्या जीवनामध्ये जी विविधता आहे ती भ्रममय आहे. ती वास्तविक नाही, खरी नाही. प्रभाव हा संस्काराच्या भ्रामकतेतून उत्पन्न होतो. ती विविधता अलौकिक सत्य नव्हे. हे जे विविधता दिसते जीवनाची, त्यातले जे विविध रंगी अनुभव आहेत, खरे खोटे चांगले वाईट सुखाचे दुखाचे, ते काही वास्तविक नाहीये. ते सगळे भास आहे, ते सत्य नव्हे. वरील विविध दृश्याप्रमाणेच संस्कारित मन भ्रामक अनेकता उत्पन्न करत असते आणि खोट्या जीवन मूल्याचा आभास निर्माण करते. ते वर म्हटल्याप्रमाणे अखंडतेस खंडित करते, एकत्वात अनेकता आणते. ते नाशवंताकडे आकृष्ट होते. नाशवंत म्हणजे सगळं, ही सृष्टी नाशवंत आहे. इथे काय होतं तर आज नाही. हिमालय बघा, कुठे चाललाय हिमालय, किती लँडस्लाईड आहेत, किती पाणी वाहत आहे, कसं सगळं विध्वंस चालू आहे. का सुंदर फुल असतं बागेत फुललेलं, पण ते तसंच राहतं का? ते कधी ना कधी कोमेजणार, नष्ट होणार, पण हेच आपल्याला कळत नाही. आणि त्याची सगळी भुरळ आपण आपल्या मनावर पडू देतो. त्या आसक्तीमध्ये आपण लिपटून जातो, गर्क होतो. म्हणून तिथं म्हटलंय की ते मन जे आहे ते नाशवंताकडे, ही सृष्टी नाशवंत आहे, पण इतका त्याचा मोह माणसाला पडतो की त्याच्यातनं तो कधी बाहेर पडतच नाही. बेड्यासारखा यशाच्या मागे, कीर्तीच्या मागे, पैशाच्या मागे, कशानं कशाच्या मागे तो इतका सारखा धावत असतो मनुष्य. ह्या सगळ्या नश्वर सृष्टीच्या मागेच तो धावतो. किती झालं मग, आज का नाही जॉईन केलं तर काय टीव्हीची सिरियल, अरे काय ठेवलंय त्या टीव्ही सिरियल, बंद करून टाका टीव्ही बघणं. जितके कितके बाबांचे असतील कुठे कुठे, माझंच असं मी म्हणत नाही, जे जे छान आहेत, जसं की आता सायरस आहे तेही चांगलं सांगतात. कुठे घेऊन जॉईन व्हा, ऑनलाइन चालू असतात, युट्यूबवर असतात, इंटरव्ह्यूज असतात, काय कशाला पाहायचं ते. कधी माणसाचं मनच सगळं घर कपड्याने भरलंय, जागा नाही ठेवायला तरी ते जाणार. काय आज इथे सेल लागला, काय उद्या तिथे काय आहे, काहीतरी आहे, मेला आहे, तिथे काहीतरी नवीन मिळेल, ह्या आशेने तो जातो. नवीन काय मिळणार आहे, तेही कधीतरी जुनं होणारच आहे. तेव्हा ह्या राम रगाड्यातून सृष्टीतून मन काढून घ्यायला शिकलं पाहिजे. मुख्य म्हणजे इथे सांगायचा हा आशय आहे. म्हणून म्हणते म्हटलंय की नाशवंताकडे मन आकृष्ट होतं. त्या मायेतून लोकांचं मन बाहेर निघतच नाही. आज काय माझ्या मुलाचं हे नाही, आता काय मुलाला सेटल करून देते, आता काय मुलाचं लग्न आहे, मग काय त्याला मुलाला मूल झालं, काही ना काही ते चालूच असते, रहाडगाडग कधी संपतच नाही. त्याच्यातून काही त्या माणसाचं मन निघत नाही. म्हणून ते नाशवंताकडे नेहमी आकृष्ट होतं, म्हणजे मायेत आकृष्ट होतं. त्या मायेकडे पाठ करून तो ईश्वराकडे कधी तोंड करतच नाही. अरे तू ईश्वराकडे तोंड कर तर तुला तो ईश्वर दिसेल, सूर्याकडे तोंड कर तर तुला सूर्य दिसेल, तू जर मध्ये छत्री घेतली तर तुला तो कसा दिसणार. ते निरर्थक आणि बंधनकारक गोष्टीतच रममाण होऊ लागते. गोष्टी निरर्थक असतात, बंधनात आपल्याला अजून टाकणाऱ्या असतात, दलदलीत फसवणाऱ्या असतात, पण तरीही त्याच्याकडेच मन. आणि हे आपसू झालं पाहिजे, त्याची विरक्ती आपोआप मनाला आली पाहिजे आणि येईल. तुम्ही प्रयत्न करत राहा, बाबांवर प्रेम करत राहा, तो दिवस दूर नाही. आपोआप तुम्ही त्या मायेपासून हळूहळू हळूहळू दूर जाणार. ते खऱ्या दुःखापासून सुख दुःखापासून वंचित होते. भ्रामकता रहित म्हणजे भ्रामकता भास नाही. खंबीर जाणीवेत म्हणजे खऱ्या जाणीवेत. वास्तव्य करायचे असेल म्हणजे ईश्वरत्वात स्वतःला स्थापित करायचं असेल
तर मनुष्याने अहंकारी मनावरील म्हणजे सेपरेटिव इगो, मी वेगळा, ईश्वर वेगळा, तुम्ही वेगळे, हा अहंकारी मनावरील संस्कारापासून सावध राहिलं पाहिजे. संस्कारापासून सावध राहिलं पाहिजे म्हणजे कसं, परवा एक बाबा प्रेमी आले होते, जॉईन झाल्यात का वंदनाताई, त्या आपल्या जावयांना घेऊन आल्या होत्या, त्यांची छोटी मुलगी होती. तिने पटकन विचारलं की संस्कार कसे बनतात. लोंढेंची नात इतिहास ते भांडुपला मुंबईमध्ये, संस्कार कसे बनतात तिने विचारलं. हे जे संस्कार आहे ते संस्कार बनण्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. म्हणजे काय, बोलताना 10 वेळा विचार करायचा की हे बोलणं जरुरी आहे, वागताना 100 वेळा विचार करायचा की मी हे वागणं जरुरी आहे, योग्य आहे, काय करू की काय नाही. सतत स्वतःला बजावायचं की मी जे काही बोलणार आहे त्यातून संस्कार निर्माण होणार, मी जे काही करणार आहे त्यातून संस्कार निर्माण होणार, मग मी काय करावं आणि काय करावं नाही हे आपणच ठरवायचं. दर दोन तासाभराला जरी फक्त सकाळी आणि रात्री बाबांना संस्कार अर्पण करण्याऐवजी दर तासा दोन तासांनाही तुम्ही सांगू शकता ना की सगळं बाबा मी संस्कार तुम्हाला आतापर्यंत देऊन टाकते. त्याला हा पारशांमध्ये आहे कुस्ती प्रकार, कस्ती, की झालेले आतापर्यंतचे संस्कार झटकून टाकायचे, नष्ट करायचे, ईश्वराला अर्पण करायचे. हे सतत करत राहिलं तर आपल्याला जाणे होईल की संस्कार आपण कमी कसे करू, नवीन संस्कार निर्माण कसे होणार नाही. तर सावध कसं राहायचं, सतत बाबांचं नाव घ्यायचं, त्यांच्याबद्दल विचार करायचा, त्यांची आठवण काढायची. हे सगळं जे काही आपलं कर्तव्य आहे दुनियादारीचं, ते त्यांनी दिलेलं, नेमून दिलेलं काम आहे आणि ते काम मी करतो किंवा करते ही भावना मनात असावी. म्हणजे ते कर्तव्य करताना निर्माण होणाऱ्या संस्कारापासून आपण बाधित होणार नाही. सोपं आहे, संस्कार बंधनापासून मुक्त राहिले पाहिजे. तो तर होता होईल तो प्रयत्न त्याबद्दलचा केलाच पाहिजे. बंधनमुक्त मनाची पारलौकिक जाणीव. आता एकदा असं जर मन बंधनमुक्त झालं, बंधन कसलं आहे, संस्कारांचं, त्या संस्काराच्या बंधनापासून गाठोड्यातून जर ते मन मुक्त झालं तर त्याला तिकडची जाणीव होईल. तिकडची म्हणजे स्वगृहीची, माहेराची, स्वस्वरूपाची, अनंत आनंदाची, पारलौकिक जाणीव, कॉन्शियसनेस, चेतना, खरी चेतना, तिकडची ईश्वरत्वाची चेतना, अपार ज्ञान शक्ती आणि आनंदात निमग्न असणारे अनंत दिव्य असे सत्य पारलौकिक जाणीवेमुळे अभिव्यक्त होते. पारलौकिक जाणीव म्हणजे दिव्यत्वाची, ईश्वराची जाणीव झालं की त्याच्यातून काय व्यक्त होत, अनंत ज्ञान शक्ती आणि आनंद, आणि तेच अनुभवायला मिळत. हे सत्य आक्षेपरहित असते, कोणी त्याच्यावर आक्षेप घ्यायची गरज नसते. का बा, इन्कम टॅक्सची धाड पडली आणि तू एवढे जमा केलेत की गेला ईडीमध्ये आणि गेला सीबीमध्ये, काहीच कुणी आक्षेप घ्यायची गरज नसती, कारण ते प्राप्त तुमचं तुम्ही केलंय, तुमची चेतना तुम्ही स्वतः तशी केलेली आहे, विकसित केलेली आहे, प्रगल्भ केलेली आहे, आणि तुम्ही तुमच्या मेहनतही नाही, तुमचं ते स्वतःच आहे, मूळ आहे, ते तुम्ही प्राप्त केलेलं आहे, म्हणून त्याच्यावर कुणाचा आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. हे सत्य आक्षेपरहित असते. अंतप्रज्ञेस येणारा अनुभव नामरूपात्मक जगताच्या व्यर्थतेस आणि शिकवणीमुळे निरर्थकतेस एकदम प्रकट करतो, आणि सनातन सत्याची जाणीव देतो. जी अंतप्रज्ञा आहे ती खुलून उठते आणि मग तिला दिव्यत्वाचा अनुभव येतो, आणि त्यामुळे बाकी सगळी निरर्थकता लगेच त्याला जाणवते की हेच एक सत्य आहे, बाकी सर्व निरर्थक आहे. हे जीवन मी जे सतो, स्वतःचे सगळे प्रवास बघतो, हे सगळं मी स्वतःला खरं समजून एवढं उरी फुटेच तोवर मी यशाच्या वगैरे वगैरे मागे लागलो, हे सगळं स्वप्न होतं, ते असत्य होतं. सत्य तर हे आहे, मी ईश्वर होतो, आहे आणि राहणार, आणि सनातन सत्याची जाणीव देतो. आत्मनिर्भर असणाऱ्या सत्यास पूरकतेची गरज नसते. ते सत्य कसं आहे, स्वयंपूर्ण आहे, त्याला दुसऱ्या कोणाच्या आधाराची जरूर नाही, ते निरपेक्ष आहे, सापेक्ष नाही, इतर कशावर ते आधारलेलं, उभारलेलं नाहीये. त्यामुळे ते आत्मनिर्भर म्हणजे स्वयंपूर्ण असं सत्य आहे, त्याला पूरकतेची गरज नसते, कारण ते स्वयंपूर्ण असते, परफेक्शन आहे. ते सत्य म्हणजे सत आणि सतचे ज्ञान.
सत काय आहे? ईश्वर आणि ईश्वराचं ज्ञान. थोडक्यात ते सत्यम ज्ञानम अनंत नित्यम अनाकाशम परम आकाशम आहे. तर ते सांगतात की हे सत्य कसं आहे, ते ज्ञान आहे, अनंत आहे, सतत आहे, शाश्वत आहे, अनाकाश आहे, परम आकाश आहे, त्याच्या पुढे काहीही नाही, ते सर्व काही आहे. इथे हे पारलौकिक जाणीव हे चॅप्टर संपला. आता पुढचा चॅप्टर आपण सुरू करूया, जीवनाचा अर्थ. आता इथे एक मी थोडासा 2 मिनिटाचा ब्रेक घेते आणि हे पुस्तक आता आपलं आपलं थोडंच राहिलं, संपलं असं नाही, पण जसं की मला आधीपासून तयारीला लागावं लागतं, नाही का, 15 दिवस, 3 महिना, 1 महिनाभर, 2 महिने आधी अशी तयारीला लागायला लागतं. आता आपण पान नंबर 79 आहोत, बरोबर. तर 4-5 सेशन अजून आपले याचे होतील, म्हणजे अजून तरी 1-1.5 महिना आपल्या हातात आहे आणि त्यानंतर हे पुस्तक पूर्ण होईल. कारण अगदी छोटी कमी पानं राहिलीत पाहायची, एवढीच पानं राहिलीत, म्हणजे 20-21 पानं राहिली समजा. तर याच्या पुढचं पुस्तक माझ्या मनात असं होतं की जीवनाच्या सर्वोच्च पदी वाचायला घ्यावं, म्हणजे लाईफ ॲट इट्स बेस्ट हे पुस्तक वाचायला पुढे घ्यावं असा माझा विचार आहे. तुमचं सगळ्यांचं काय म्हणणं आहे ते तुम्ही इकडे असं करून सांगू शकता किंवा चॅटमध्ये टाकू शकता किंवा नंतर आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. दुसरं काही पुस्तक तुमच्या डोक्यात असेल मराठीत वाचण्याचं तर तेही तुम्ही सांगू शकता. आपण जितकं काही शक्य मराठीचं संभव आहे, काय काय उपलब्ध आहे त्याप्रमाणे आपण चाललेलो आहोत. आपला प्रवास सुरू झाला होता डिस्कोर्सेस पासून, अगदी बाबा योग्य पद्धतीने आपल्याला गाईड करतायत. नंतर आपण घेतलं होतं गॉड स्पीक्स, मग प्रेम पुस्तक घेतलं होतं की जे बऱ्याच लोकांची मागणी आहे इतर लोकांची की ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये आणा म्हणून. तर अशा पद्धतीने आपलं चालू आहे. आता मराठीत फारसं उपलब्ध नाही आहे बाबांचे ओरिजिनल म्हणून. तर सध्या ह्या पुस्तकानंतर मला असं वाटतं की लाईफ ॲट इट्स बेस्ट किंवा जीवनाच्या सर्वोच्च पदी हे पुस्तक घ्यावं, म्हणजे मला ट्रस्टकडून आधीच परमिशन वगैरे घेऊन ठेवायला त्याचं जे काय, कारण तेही बाबांचं ओरिजिनल पुस्तक असल्यामुळे त्याचे अधिकार ट्रस्टकडेच असणार. फक्त 3-4 हँड रेज दिसले, आयदर बाकीच्यांना हे मंजूर नाही आहे किंवा त्यांच्या डोक्यात दुसरं कुठलं पुस्तक आहे किंवा ते ऐकत नाही. 3 चान्सेस असणार. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. तर आपण आता आजचं वाचन पुढे कंटिन्यू करू आणि याच्यावर नंतर पाहिजे तर आणखी चर्चा करू आणि ते झाल्यावर आणखीन इतर काही कुठं मला माहीत नसेल, तुम्हाला कुणाला काही पुस्तकं माहिती असतील, दुसरा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्याबद्दल बोलायचा आहे तो आपण नंतरच बोलूया. किंवा 1 मिनिटात सांगून घेते की याचं पुनःप्रकाशन होणं फार गरजेचं आहे. पहा याची हालत, म्हणजे कोणी सांगितलं की याची झेरॉक्स काढा तर ते पण मला शक्य नाही, इतकी पुस्तकाची स्थिती खराब आहे आणि फार सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून बाबांचे विचार अगदी जे लोक बाबांना मानत नाही त्यांच्यापर्यंत सुद्धा हे पोहोचू शकतो आपण. तर ते पुनःप्रकाशनचं काम बाबा बघू आता कसं. आणि मागच्या वेळी खरंच राजेंद्र निस्तानेंचं कौतुक करावं तितकं थोडं आणि फार छान त्यांचं झालं की अध्यात्मपर लेख आणि संदेश त्यांनी पटकन करून दिलं सुद्धा हातामध्ये. तर आता हे बघू कधी बाबा कसं कुणाच्या मार्फत करून घेतायत हे काम. ते लवकर हे पुस्तक प्रकाशित झालं पाहिजे, बऱ्याच जणांनी त्याची विचारपूस केलेली आहे की कुठे मिळेल म्हणून. पुढे आता पुढचं प्रकरण आहे जीवनाचा अर्थ. सर्वसामान्य माणसाच्या व्यक्तिगत अहंकाराचे स्वरूप जटिल आहे. फार अहंकार असतो आणि जो अहंकारी माणूस आहे ना, एखादा जर माणूसने खूप दिवस आंघोळ केली नाही, कुणाला घाम असेल, काही असेल, कसं इतका दर्प येतो, घाण वास येतो त्याच्याजवळ उभा राहा असं वाटत नाही. अत्यंत अहंकारी माणसं असेल तर त्याच्या संगतीत 2 क्षण घालाव्याशिवाय वाटत नाही, लगेच जाणवतो की हा माणूस किती अहंकारी आहे. कशाचाही काही नसलं तरी त्याचाही अहंकार असतो, कसलाही म्हणजे ईश्वराच्या कामात आणि ईश्वराच्या द्वारातही तो अहंकार त्यांचा संपत नाही. एनिवे, तर हे स्वरूप जे आहे माणसाच्या अहंकाराचं अत्यंत जटिल आहे. लहान मुल सुद्धा बघा, आजकाल 4 लोकांसमोर त्याला जर तुम्ही काही सूचना दिली किंवा रागवलात लगेच त्याचा अहम दुखावतो.
त्याचे बुद्धी आणि भावना हे महत्वाचे घटक आहे. ईश्वर माणसाच्या अहंकाराचे दोन घटक, बुद्धी आणि त्याच्या मनातल्या भावना. त्याचे संस्कार हे परस्परात असंख्य प्रकारे गुंतलेले असतात. बाबा सांगतात हा संस्काराचा गुंताळा इतका जटिल आहे, तो उलगडता उलगडत नाही, तो समजून घेता येत नाही. कैक जन्म तुम्ही घेतले आणि मी कैक जन्म तुम्हाला सांगत राहिलो तरी सांगून संपणार नाही संस्काराबद्दल. अहंकारी मनाची जटिलता म्हणजे क्लिष्टता, अवघडपणा, गुंतागुंत. अहंकारी मनाची गुंतागुंत. त्या संस्कारापैकी कोणताही एक संस्कार किंवा अनेक संस्कार आपणहून अथवा स्वाभाविकरित्या एकत्रित येऊन जीवनाच्या अर्थाची छटा दाखवू शकत नाही. कोण? संस्कार. संस्कार कधीही जीवनाचा अर्थ काय आहे, ईश्वरत्व काय आहे ते दाखवू शकत नाही. उलट ते संस्कारच आहे की आपल्याला ईश्वर भेटीपासून दूर ठेवतात. पण त्या संस्कारांचा दुसरा उपयोग पण आहे. ते संस्कार संपवून त्या अनुभवातून आमची जाणीव, चेतना किंवा कॉन्शियसनेस प्रगल्भ होतो. या अनंत संस्कारातच सत्य दडलेले असते. ते गवसणे कठीण जाते म्हणजे सापडणे कठीण जाते. संस्काराच्या गुंत्याचा धागा गाठीजवळ तोडणे म्हणजे विचका करणे. महिलांना जास्त, पूर्वी बघा मुली बघायला गेले ना, माझ्या वयाच्या लोकांना हे माहीत असेल, तुमच्याकडे आहे की नाही माहिती नाही. पूर्वी मुली बघायला गेले की दोऱ्याचा गुंता करून तिच्या हातात द्यायचे आणि मुली हा गुंता सोडव सांगायचे. हे कशासाठी? की सुखदुःखाचे कठीण प्रसंग आयुष्यात जर आले तर शांत मनाने, शांत चित्ताने ती कशा प्रकारे ते सोडू शकते की नाही कुशलतेने, हे बघण्याची ती एक रीत होती. हा संस्कारांचा गुंता जे आता नीटिंग वगैरे करत असतील, स्वेटर वगैरे विणत असतील, तो गुंडाळा असतो, आहे की नाही? तर त्याला गुंतू न देता त्याला जर कापलं तर काय होईल, त्याचे असंख्य तुकडे होतील. तसं इथे सांगतात की गाठीजवळ तो संस्काराचा धाग्याचा गुंता कापणे म्हणजे त्याचा विचका करणे होय. ते कामातून जाणार. जसं बाबांनी हे समजावून सांगितलेलं टिफिन लेक्चरमध्ये आपल्याला तुम्हाला आठवत असेल की एक रुमालाची गाठ आहे ती सोडवायला सांगितली, तर त्याचा एक मार्ग आहे विस्तवट टाकून दिलं की तो जळून जाईल, गाठे सुटेल पण रुमालही जळेल, शिल्लक राहणार नाही, म्हणजे मजूब अवस्था. म्हणजे बाबांनी सांगितलं की कुणालाही सद्गुरू किंवा अवतार एका क्षणात ईश्वर साक्षात्कार देऊ शकतात, पण ते असं का नाही करत? कारण तो संस्कारांचा गुंता गाठीजवळ कापण्यासारखं आहे. ते त्याला पेलणारं नसतं, त्याचा देह टिकणारा नसतो. तो देह टिकायला पाहिजे, कारण देह टिकला तर जाणीवपूर्वक ईश्वर साक्षात्कार होईल. देहच नसेल तर जाणीव नसणार. तसेच तो धागा ताणणे हेही आपोआप घडत नाही किंवा निर्हेतुकपणेही होत नाही. म्हणजे जन्मामागून जन्म, जन्मामागून जन्म हे धागा ताणणं आहे, पण ते निरर्थक आहे का, व्यर्थ आहे का? अजिबात नाही. संस्कार आहेत ना, ते नष्ट झाले पाहिजे. मग जोपर्यंत संस्कार नष्ट होऊन जाणीव प्रगल्भ होत नाही, म्हणजे आपण त्याला मागच्या वेळी शब्द वापरला होता, पिकत नाही का? कैरी आणि कैरीचा आंबा झाला पाहिजे तरच ते आंबा गोड लागेल. धागा ताणण्याची क्रिया ही नाजूक आणि कठीण आहे. त्याकरता विवेकाची अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे आणि हे कार्य सद्गुरूच करू शकतो, कारण त्यावेळी मन विचलित होण्याची शक्यता असते. ह्यात बरेच धोके असतात, पण सद्गुरूच्या छायेत आपण असू तर तो आपली काळजी घेतो. संस्काराच्या अनुभवांचा अर्थ वेचणे म्हणजे जे काय अनुभव आहे त्याचा अन्वय अर्थ लावणे, अर्थ लावणे. संस्काराच्या अनुभवात दडलेला जीवनाचा थोडासा अर्थही काळजीपूर्वक वेचला पाहिजे. आता आपल्याला जे बरे वाईट अनुभव येतात ते कशामुळे येतात? संस्कारांमुळे येतात. म्हणजे हा संस्कारांचा अनुभव आपण घेत असतो, त्याच्यात काय अर्थ आहे ते कळलं पाहिजे. अचानक सपोज काही मला त्रास व्हायला लागला, आजारपण झालं, तर मला पटकन रिट्रोस्पेक्ट करायला पाहिजे मागच्या 4-5 दिवसात किंवा कधी काय, की हे काहीतरी धुलाई चाललेली आहे, कचरा काढायचं, घाण काढायचं काम चाललेलं आहे हे मी समजून घ्यायला पाहिजे.
त्याला कधीही ईश्वराचा कोप समजता कामा नये. ईश्वर कोपणार कोणावर, रागवणार कोणावर, शिक्षा कोणाला करणार? आपण सगळेच ईश्वर आहे. आपल्याला ईश्वर करणे, शिक्षा करणं म्हणजे स्वतःला शिक्षा करण्यासारखं आहे. तेव्हा तो कोणाला शिक्षा करणार? तो कोणावर कोपणार? ईश्वर कधीही कोपत नाही, रागावत नाही. हे आपल्याच कर्माचे फळ असत. संस्काराचे धागे ताणले जाऊन त्याचा गुंता अधिक जटिल होण्यापूर्वी, म्हणजे किचकट गुंता आणखीन गुंता होण्यापूर्वी जीवनाचा अर्थ वेचावयास पाहिजे, जीवनाचा अर्थ कळायला पाहिजे. हे कार्य सोपे नाही, कारण आम्हाला संस्कारच कळत नाही. आमचे मागच्या जन्मीचे काय कर्म होते आणि काय संस्कार आहे हेच आपल्याला माहित नाही. या जन्मी आपण कशातनं काय करतोय ते आपल्याला कळत नाही, आणि ते समजून घ्यायचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे. ते आपल्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. आपलं काम एकच, जे बाबांनी सांगितलं की सतत त्यांच्यावर प्रेम करणं, सतत त्यांच्याबद्दल विचार करणं, सतत त्यांची आठवण काढणं आणि त्यांचं नामस्मरण करणं, इतरांना मदत करणं, आपलं कर्तव्य इमाने हितवारे करणं, इमानदारीचं जीवन जगणं, सिन्सिअरिटीचं जीवन जगणं, शुद्ध पवित्र जीवन जगणं, हे आपलं काम आहे. तेवढं आपण करायचं, तेच खूप झालं. मग पुढे आहेच आहे हाऊ टू लव गॉड, माय विश आणि रिपेंटन्स प्रेयर, हे सगळं अंमलबजावणीत आणणं, हे आपलं काम आहे. बाकी त्या जीवनाचा अर्थ लावणं सोपं नाहीये. सामान्य साधक स्वतः ते करू शकत नाही, आपल्याला ते उमजणार नाही, करू शकत नाही. सद्गुरुही ती फोड करून सांगण्याच्या भांगडीत पडत नाही, कारण तितकी आपल्या आकलन शक्ती नाहीये. ते का नाही सांगत की मी कशासाठी आलो, हे कशासाठी केलं? बाबा इतके काम करायचे, वेगवेगळ्या बाबांच्या कार्याच्या पद्धती होत्या. थोडंफार त्यांनी वेस्टमध्ये थोडंफार सांगितलं, कारण ते जरुरी होतं. ते लोक त्या पद्धतीचे होते, त्यांना जवळ आणणं आवश्यक होतं. युजली ईस्टमध्ये, भारतामध्ये इकडे बाबांनी कधीही काही स्पष्ट केलेलं नाही की असं का करतात, की गरिबांचे पाय का धुतात, किंवा मुलांना का खाऊ पिऊ घालतात, किंवा हे कार्य ते का करतात, किंवा त्या कार्यामार्फत ते कुठलं कार्य करतात, हे कधी बाबा सांगायच्या भानगडीत का पडले नाही? कारण त्यांनी जरी सांगितलं तरी आपल्याला कळायला पाहिजे ना. आपण पण बघा, आता कुणाला सांगायला काही गेलो, आपण बघतो ह्याचं लक्ष नाही, आपण सोडून देतो, किंवा ह्याचं इंटरेस्ट दुसऱ्या गोष्टीत आहे, आपण थांबतो, किंवा ह्या सांगितलेलं ह्याला कळत नाही, हा आपलाच अन्वय अर्थ लावतो, आपण सोडून देतो. हो की नाही? तुम्ही स्वतः बघा, स्वतः आपल्या ह्या व्यवहारात, जीवनातच बघा. आपण काय अरे त्याला सांगून उपयोग नाही म्हणतो की नाही? आपण साधारण त्या व्यक्तीच्या मनाचा कल, आवड, त्याचं मन, त्याचा प्रकार समजून प्रत्येक व्यक्तीशी व्यवहार करतो. आपण सगळ्यांना सगळं सांगत बसतो का? नाही सांगत. तसंच ईश्वराचं आहे. आपल्याला तेवढी अक्कलच नाही आहे, तेवढं कळणारच नाही, म्हणून तो आपला प्रत्येक कृतीचा अर्थ आपल्याला समजून सांगायच्या भानगडीत ईश्वर किंवा सद्गुरू पडत नाही, हे कळलं पाहिजे. त्यांनी का नाही सांगितलं, बाबांनी का नाही सांगितलं, तुम्ही का नाही विचारलं, हे उपयोगाचंच नाही. का आपल्या बुद्धीच्या पलीकडचा भाग आहे, त्या बुद्धीने आपण ईश्वराला समजू शकत नाही, कल्पनेने नाही, आणि त्याने सांगितलं तरी आपल्याला ते कळणार नाही आणि त्याची गरजही नाही आहे. सद्गुरूचे कार्य त्यात उपयोगी पडून संस्काराच्या गुंत्यातून योग्य ते करत असते. तो सद्गुरू त्याच्या पद्धतीने मदत करेल. त्यांनी जरी आपल्याला काही आज्ञा दिली आणि आपल्याला ती विचित्र वाटली, तरी त्याच्या मागचे कारण परत सांगायच्या भानगडीत तो पडत नाही की तू गेल्या जन्मात अमुक केलं किंवा त्या अमक्या जन्मात अमुक केलं म्हणून हे तुला आता आज्ञा देतो, ह्या भानगडीत तो पडत नाही. त्यांनी दिलेली आज्ञा शतशः पालन करणं एवढंच आपलं काम असतं. ते समजायच्या भानगडीत पडायचं नाही, कोणी गुरु समजावून सांगतही नाही. रबरी फुग्याचा दृष्टांत. वरील विवेचन अधिक सुलभ होण्यास, म्हणजे सोपे होण्यास, मुलांच्या खेळातील रबरी फुग्याचा दृष्टांत समर्पक ठरेल. फुग्यात जेव्हा हवा नसते तेव्हा तो चिमलेला असतो, सुरकुटलेला असतो, त्यावर वळ्या दिसतात. जर कोणी त्या अवस्थेतील फुग्यावरच्या वळ्या नाहीशा करायचा प्रयत्न करील तर त्यास खचितच यश येणार नाही. त्या फुग्यावरच्या अशा सुरकुत्या काढायचा प्रयत्न केला तर कधी जाणार नाही. एक जरी वळी दूर करण्याचा प्रयत्न झाला तरी त्याच्याच शेजारी दुसऱ्या वळ्या तयार होतात. संस्कार ग्रंथीचे छेदन. जोपर्यंत वरच्या उपायांनी या वळ्या नाहीशा करण्याचा प्रयत्न चालू आहे तोपर्यंत त्या नाहीशा होणे अशक्य आहे. त्या वळ्यांचे स्वरूप कदाचित बदलेल, पूर्णपणे त्यात बदल होईल, पण त्या फुग्यावरच्या वळ्या किंवा सुरकुत्या नाहीशा होणार नाही. चिमलेल्या फुग्याप्रमाणेच
अंतःकरणावरील संस्कार बंधने वरवरच्या उपायांनी तोडणे शक्य नाही, नाहीशी करणे शक्य नाही. जसं त्या फुग्यावरच्या सुरकुत्या नष्ट करणं शक्य नाही, तसं मनावरचे युगानुयुगाचे जन्मानुजन्माचे संस्कार वरवरचे उपाय म्हणजे उपवास केला, कर्मकांड केलं, होम हवन केलं, अशा कुठल्या नदीत बुडी डुबकी मारली अशा उपायांनी हे संस्कार कधीही नष्ट होत नाही. अंतःकरण जीवनाच्या अर्थाने भरणे. अच्छा, आता वेळ होत आलेली आहे त्यामुळे थोडस मी इथे फुल स्टॉप नाही पण थोडस आपण थांबूया. आज किती 26 तारीख आहे, 26 पान नंबर 80 वर आहो. तर आपलं फार वाचून नाही झालं तरी पुष्कळ स्पीडने घेतला आज. प्रार्थना आज चार्जिंगला नाही लावला. आज प्रार्थना कोण करणार? आणि मेहर रेणुका, ठीक आहे, तू प्रार्थना करणार की आरती करणार बाळा? रेणुका मोरे, जय बाबा. मी आता अनम्यूट करते, सगळ्यांनी माईक नका ओपन करू प्लीज. हा जय बाबा. मेहर रेणुका, प्रार्थना करणार की आरती बाळा तू? जय बाबा. आरती करणार की प्रार्थना? हा चालेल, तू आरती कर आणि प्रार्थना कोण करणार? पळसकर भाऊ तुम्ही करता काय प्रार्थना? किंवा गोपाल चारपे? गोपाल चारपेंना बऱ्याच दिवसात दिली नाही आपण प्रार्थना, ते जॉईन आहेत झालेले, तर आपण आज त्यांना प्रार्थना देऊया. ते कसं रिस्पॉन्ड करतात याच्यावर भरपूर अवलंबून आहे. जय बाबा. गोपाल चारपे भाऊ तुम्ही प्रार्थना करणार का? हा करून घ्या भाऊ तुम्ही, आता आहे अजून 4 मिनिटं वेळ आहे. अच्छा, गोपाल चारपे प्रार्थना करणार काय? तुमचा माईक अनम्यूट कराल, माईक म्यूट आहे तुमचा. तुमचा माईक म्यूट आहे चारपे भाऊ, तुमचा माईक म्यूट आहे. अजय बाबा माईक अनम्यूट कराल तुम्ही. माईक हा जय बाबा, आता बोला. प्रार्थना कराल ना? मराठीतल्या प्रार्थनेची सवय आहे ना? ठीक आहे, म्हणा आता तुम्ही. पळसकर सरांना काय आमचेच आहे का, परत कधी देऊ आपण प्रार्थना त्यांना. बरं, आता हे जे काही आपण बघितलं त्याच्याबद्दल कुणाला काही विचारायचंय, बोलायचंय? देशपांडे भाऊ आहेत का जॉईन झालेले? पद्मावर भाऊ आहेत का? दोघे नाही आहे ना. म्हणजे गांगडे सरांना विनंती करते की त्याने थोडस 2-3 मिनिट आहे आणि दुसऱ्या पुस्तकाबद्दल पण इतर आता मराठीतलं इतर कुणाला काही माहीत असेल तर लाईफ ॲट इट्स बेस्ट तर बेस्टच राहील. पण गांगडे सर आणि जर मला असं वाटतं मराठी वाचन योग्य वाटत नाही. थँक्यू थँक्यू, छान सुचवलं गांगडे सर. तर आपण असं करू, इन गॉड्स हँड नंतर घेऊया. सध्या आपण जीवनाच्या सर्वोच्च पदी यासाठी घेऊ की कल्याण सेंटरवर ऑलरेडी इन गॉड्स हँड चालू आहे वाचन. हा म्हणून त्यांचं हू देत थोडस आपण एकमेकांना म्हणजे हे करून चालायचं पुढे गाडी आपली. असं करू म्हणजे ऑलरेडी तिथे लोक ऐकतातच आहे बा, मग परत रिपिटेशन असं मला वाटतंय. काही हरकत नाही आहे खरं. हा म्हणून बाकी दुसरं काही नाही.
अच्छा, हे छान सजेशन झालं, तर ते आता डोक्यात राहिलं पक्कं. म्हणजे आता जीवनाच्या सर्वोच्च पदी नंतर आपण तेच घेऊया मराठीमध्ये. चालेल, ठीक आहे. आणि सगळं काय आज गोकुळाष्टमीच्या सगळ्यांना मगाशी, आजकाल आता हे साडेपाचची वेळ बदलून आपण सहाची केली आहे, त्यामुळे ज्यांना साडेपाचची सवय आहे त्यांना थोडं अस्वस्थ वाटतं. तर मी ओपन करून ठेवलेली असते लिंक, ज्यांना ज्यांना साडेपाचला जॉईन व्हायचं त्यांनी जरूर व्हावं. भजनं चालतात, ज्यांना ज्यांना भजनं म्हणायचं आवड आहे ऐकायची ते जॉईन होऊन साडेपाच ते 5:55 पर्यंत भजनं होतील. आणि मग आपलं नेहमीप्रमाणे 5:55 सगळ्यांना जय बाबा ख्याली खुशाली करून आपण वाचनाला सुरुवात करत जाऊ. आज प्रार्थना गोपाल चारपे भाऊ म्हणतील. पळसकर सर सॉरी, आपण परत करी, उद्या कराल तुम्ही, तुम्ही छानच करता, प्रश्नच नाही. जय बाबा, जय बाबा. सुरू करा तुम्ही गोपाल भाऊ, प्रार्थना सुरू कराल. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल. अवतार मेहर बाबा, you are our devotee beginning and opening, not you are beyond comparison and unchallengeable. You are the developer without expression, without form and without attributes. You are unlimited and unfathomable, beyond any limitation and conception, eternal and imperishable. You are indivisible and none can see you, but with the eye, you are the other, you are the heart, and you are the living. You are the winner, you are the meaning, and you are all beyond the other, and you are the only. You are in the firmament and undermined. You are manifest and unmanifest on all occasions and beyond all limits. You are in the universe and also beyond the dreamer. You are insatiable and independent. You are the creator, the Lord of Lord. The known of all minds and heart. You are one potent and omniscient. You are knowledge in it, power in it, and existence in it. You are the ocean of knowledge, all knowing, infinitely knowing. The known of past, the present, and future. And you are knowledge itself. You are all merciful. And eternally benevolent, you are the soul of all, the one being in it, very good. You are the divinity of truth, knowledge and belief. You are the source of good, the ocean of knowledge. You are the ancient universe, the highest of God. You are Prabhu and Parameshwar. You are the pure God and beyond beyond God also. You are Parabrahma, Allah, Lalaji, Etidhan, Bhagavanast, and God of the Velvet. You are Parmani, Brother, the one, for one of all, for one thing. We repent, O God, most merciful, for all of our sins, for your every fault, that has us falls, for our rises, for our kneeling, for your every word spoken, that our mouth has not been spoken, for your every deed done, that our mouth has not been done, for your every deed and word and thought, this is our righteousness, and for your every deed. And word and thought inspired by our hatred, we repent most sincerely for your wonderful thought and your wonderful action, for your lie, for all hypocrisy, for your wrongful one, but not greed and for all slander and backbiting, most sincerely also we repent for your wrongful. For your thought that was all our operative for our dealing, for your every word was spoken, that our mouth was spoken, for your every deed done, that our mouth was done. We repent most especially for your every lesser thought, for your every lesson, for your every lie, for your hypocrisy, for your every wrong spoken, but not to repent for our sins. And that question, most especially also, we will repent for your reaction, that has brought out to another, for your power and being,
जय बाबा. रिपीट झालं, लसफुल थॉट वगैरे रिपीट झालं, हरकत नाही का. जय बाबा. मेहर रेणुका, बाकी छान. जय बाबा, जय Yeah.
थँक्यू मेहर रेणुका, खूप छान. सुरेश भाऊ खुजे, सुरेश खुजे, जय बाबा. सुरेश खुजे, जय बाबा, जय बाबा. सुरेश खुजे भाऊ आहेत की गेले? पळसकर भाऊ सर, तुम्हीच म्हणा आरती पुढची नेक्स्ट. जय बाबा. हॅलो. हो हो, आरती म्हणा घ्या सर. जय बाबा. दुसरी हो, छान म्हटली मेहर रेणुकाने पण. जय बाबा. तेवढ्याच आणि जास्त जणांना चान्स मिळतो ना. जय बाबा. बाबांची आरती ऐकायला मिळते. जय बाबा, जय बाबा. Yeah.
जय बाबा जय बाबा छान थँक्यू जय बाबा सगळ्यांना जय बाबा आपले आपले माईक ऑडिओ व्हिडिओ ओपन करा दर्शन द्या जय बाबा काय कुठे होतात बाबांचा जयकार करूया सिंदान मग भेटा आपसामध्ये सगळ्या एकमेकांना अवतार मेहर बाबा अवतार मेहर बाबा अवतार